हॅलो फ्रेंड्स, आज आपण मोस्ट रिक्वेस्टेड असा शिमर केक बघणार आहोत। त्यासाठी मी ते व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे, तो आता मी 3 लेअरमध्ये कट करून घेते। हा 3 इक्वल लेअरमध्ये कट करून झालेला आहे। आता मी हा केक गुलकंद फ्लेवरमध्ये करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही फ्लेवरमध्ये हा केक बनवू शकता। आता फर्स्ट लेअरला आपण शुगर सिरप लावून घेणार आहोत। या क्रीम मध्येच आपल्याला गुलकंदचं क्रश टाकून घ्यायचं आहे। हा सेकंड लेअर, तो ही शुगर सिरप ने सोक करून घ्यायचा आहे। गुलकंदचं क्रश ते क्रीम मध्ये व्यवस्थित मिक्स करून स्प्रेड करत जायचं। हा सर्वात वरचा लेअर, या केकचा थोडा उंच भाग मी काढून टाकला होता जेणेकरून आपला केक व्यवस्थित प्लेन होईल। आता केकच्या वरच्या भागाला आणि साईडला आपण क्रीम लावून घेणार आहोत। आता केकची साईड आपल्याला क्रीमने कव्हर करून घ्यायची। केकची वरची बाजू प्लेन करून घ्यायची। अशा एखाद्या कार्डच्या मदतीने केक पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा। आता आपला हा केक प्लेन झालेला आहे। आता स्क्रॅपरच्या मदतीने आपण केकला डिझाईन करून घेऊ। स्क्रॅपर फक्त वरती खाली फिरवून अशा पद्धतीने आपल्याला त्यावर डिझाईन करायची। केक आता आपण बोर्डवर काढून घ्यायचा आहे। हा केक आपण गोल्डन कलरमध्ये करणार आहोत। तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये तुम्ही हा केक करू शकता। त्यासाठी मी हा गोल्डन कलरचा डस्ट वापरून घेत आहे, कलर डस्ट। त्याने आपण केक आता केकवर ते स्प्रे करून घेऊया। माझ्याकडे हा एडिबल सिल्वर ग्लिटर कलर आहे, तो मी केकवर टाकून घेत आहे। याने केकला खूप छान शाईन येते। हा माझ्याकडे सिल्वर डस्ट कलर आहे, हा मी थोडासा केकवर टाकून घेते। याने केकला अजून छान शाईन येईल। केकला खाली बॉर्डर करण्यासाठी मी हे स्टारचे छोटेसे नोझल वापरत आहे। या पद्धतीने केकला खाली बॉर्डर करून घ्यायची। असा सनफ्लॉवरचा नोझल वापरून एक सनफ्लॉवर काढून घेणार आहोत। सनफ्लॉवर करताना फ्लॉवरला या पद्धतीने असा बेस देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून फ्लॉवर उचलताना ते तुटणार नाही। फ्लॉवरला सुद्धा गोल्डन स्प्रे डस्ट करून घ्यायचा आहे।
आता हे अलगद पद्धतीने उचलून केकवर ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने गोल्डन स्प्रिंकल आपण केकवर टाकून घ्यायचे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.